जय हिंद। नमस्कार मित्रांनो, तर मी विजय। तर बघा, बऱ्याच मुलांचा गोंधळ होत आहे, जास्त हेवी नियोजन करताय तुम्ही, म्हणजे अभ्यासाचं खूप असं हेवी प्लॅनिंग करत आहात। तर जास्त हेवी नियोजन करू नका। एकतर राज्यसेवेचा विचार केला तर साधारणतः 2 महिन्यापेक्षा कमी कार्यकाळ आहे, कंबाईनचा साधारणतः 11 एप्रिलपर्यंत, म्हणजे मी म्हणाल की 3 महिन्यापेक्षा कमी कार्यकाळ आहे। तर याच्यामध्ये तुम्ही जास्त म्हणजे एका विषयाची 3-3, 2-2 अशी पुस्तकं वाचण्याचं नियोजन किंवा खूप आवाक्याच्या बाहेरचं नियोजन करू नका। काय काय वेळा काय होतं की या नियोजनामध्ये आपण जर बसलो नाही तर त्यामुळे थोडं डिमोटिवेशन येतं। त्यामुळे ठरवत असताना जे छोटे नियोजन्स करा, छोटे प्लॅनिंग्स करा, म्हणजे एका विषयासाठी तुम्हाला एकच पुस्तक किंवा तुमच्या स्वतःच्या नोट्स वाचायच्या आहेत, तर अशा प्रकारचं नियोजन करू नका। अजिबात गोंधळून जाऊ नका। सगळ्यात महत्त्वाची गेम असते पेपरला गेल्यानंतर किंवा पेपरच्या अगोदर, ती असते कॉन्फिडन्सची गेम असते। तुमचा जेवढा आत्मविश्वास असेल, भले तुमचा अभ्यास थोडा कमी असला आणि आत्मविश्वास चांगला असाल की नाही आहे मी उत्तर बरोबर करणारच किंवा मी परीक्षा पास होणारच, तर हे कधी कधी तुम्हाला 3-4 प्रश्न बरोबर करून देतं। सो आपल्याला काय करायचं आहे की आत्मविश्वास ढळून द्यायचा नाही आहे, आपल्याला आपल्या अभ्यासावरती जे काही करतो त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे की जे करतोय ते माझ्यासाठी सफिशियंट आहे, त्याच्यातून मी पोस्टसाठी क्वालिफाय होऊ शकतो किंवा परीक्षा मी क्वालिफाय होईलच, असा एक आत्मविश्वास ठेवा। आणि गोंधळाची परिस्थिती अजिबात म्हणजे अजिबात गोंधळून जाण्याची परिस्थिती निर्माण करू नका तुमच्या बाबतीमध्ये। एक एक विषयाचं पुस्तक एक एकच वाचा, वाटल्यास तुमच्या नोट्स असतील तर त्या नोट्सची रिव्हिजन करा, कोण फर्स्ट टाइम अटेम्प्ट देत असेल तर त्यांनी पण एक एक बुक्स जे आहे ते वाचण्याचा प्रयत्न करा। प्रमाणापेक्षा बाहेर हेवी नियोजन अजिबात करू नका। त्याच्यामुळे काय होऊ शकतं, जर त्या नियोजनामध्ये जर तुम्ही बसला नाही तर मला माहिती आहे त्याचा एक डिमोटिवेशन नावाचा प्रकार आपल्या आतमध्ये तयार होतो, एक न्यूनगंड तयार होते की नाहीये जमणार नाहीये मला असं वगैरे होतं, गोंधळाची अवस्था तयार होते। त्यामुळे गोंधळाची अवस्था जर होत असेल थोडं शांत बसा, पीस ऑफ माइंड शांत बसा, मला काय करायचं आहे स्वतःला विचारा, मला जेवढं वाचायचं आहे तेवढंच करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रश्नपत्रिका ज्या पाठीमागच्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, त्याचबरोबर टेस्ट सिरीजवरती भर द्या, आणि मग राहिलेलं आहे तर आपला अभ्यास जो आहे त्याच्यावरती थोडा भर देऊ शकता, बट हेवी नियोजन अजिबात करू नका। माझं जस्ट तुम्हाला काय तरी सजेशन आहे, बाकी तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करू शकता। मी असं म्हणणार नाही की तुम्ही 10 तास 8 तास 9 तास केला पाहिजे, तुमच्या दृष्टिकोनातून करा, पण जेवढा करशिला तेवढा एक कॉन्फिडेंटली अभ्यास असावा की जो कॉन्फिडेंटली अभ्यास तुम्हाला मग या परीक्षांच्यासाठी क्रॅक करण्यासाठी तुम्हाला काय करेल, मदत करेल। ठीक आहे, बस मला हाच मेसेज द्यायचा होता। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम।